छान अशी जाळी सुटली आंबोळीला, आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत दिसते. छान हलका फुलका उपवासाचा पदार्थ आहे, झटपट होतो, फार काही तामझाम नाही आहे आणि फार काही जिन्नसही लागत नाही आणि पचायलाही हलका. नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण उपवासाची आंबोळी कशी बनवायची ते बघतोय. साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि पौष्टिक आहे. तर उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तर उपवास म्हणजे जनरली याचा शब्द असा अर्थ होतो की परमेश्वराच्या जवळ राहणे. याचा उपयोग काय होतो? शरीर, मन आणि बुद्धी यामध्ये जे टॉक्सिन्स असतात ते शरीराबाहेर, मनाबाहेर, बुद्धीबाहेर फेकले जातात. पण आषाढी एकादशी वर्षातून एकदा येते आणि कसं कंट्रोल करणार? वर्षातून एकदाच येते की नाही? सो माझी आई तर अशी सागर संगीत फराळाचं ताट बनवते. आषाढी एकादशीला मला डबा येतो इकडून. मी स्वतः काही कुकिंग नाही करत. सो त्यामध्ये चटणी, कोशिंबीर, आमटी भात, बटाट्याची भाजी, घावणं, डोसे, भाकरी, वेगवेगळे प्रकार बनवते ती. आणि हे सगळे प्रकार अपलोड केलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट करते, जाऊन नक्की चेक करा. आता हा साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. साबुदाण्याची पोळी झाली की आता यामध्येच तुम्ही बघू शकाल छान वाटलं गेलं. एक कप आपण वरई घालतोय, वरईचं पीठ. सो पाव कप साबुदाणा, यामध्ये एक कप वरई असं प्रमाण आपण घेत आहोत. झाकण लावायचं आणि पुन्हा हे एकत्र फिरवून घ्यायचं. आता हे छान फिरवून झालं, काढून घेऊयात. छान असं बारीक वाटून घेतलं पाहिजे. आता यामध्ये आपण घालतोय एक पाव कप दही. दही घालणं ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी चालेल. मीठ घालायचं चवीपुरतं. मी आता याचं बॅटर करून घेऊया. दह्याच्या ऐवजी ताक असेल तर ताक घातलं तरी चालेल. मिक्स करूया. थोडं थोडं पाणी घालत बॅटर बनवून घ्यायचं. छान असं सरसरीत बॅटर झालं पाहिजे. सो बॅटर इथे बनवून तयार आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल, मस्त असं सरसरीत झालंय. तर एक कप पाणी मी घेतलं होतं तेवढं पूर्ण मी इथे वापरलं आहे. तर एक कप पूर्ण आपल्याला पाणी हवं. आता हे 15 ते 20 मिनिट आपण हे बाजूला ठेवूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. हे बॅटर अर्धा तासाचा जवळपास मी ठेवलं होतं मुरवण्यासाठी. आता यामध्ये आपण घालतोय अर्धा चमचा इनो. आता इनो नसेल घालायचा, नाही घातलं तरी चालेल. तुम्ही हे रात्रभर फर्मेंट करून घेऊ शकता, मग इनो घालायची गरज नाही, आवश्यकता नाही आहे. आता आपण आंबोळी बनवायला घेऊयात. तर आंबोळी बनवण्यासाठी तवा गरम केलेला आहे. चमचाभर तेल स्प्रेड करून घ्यायचं. आता यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि छान खालच्या बाजूने शिजेपर्यंत किंवा क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचं. साधारण 1-4 मिनिट लागले मला. आता मस्त छान अशी जाळी सुटली आंबोळीला, तुम्ही बघू शकाल. आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत दिसते. काढून घेऊयात. आणि याच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या बनवून घ्यायच्या. छान हलका फुलका उपवासाचा पदार्थ आहे, झटपट होतो,
फार काही तामझाम नाही आहे आणि फार काही जिन्नसही लागत नाही आणि पचायलाही हलका. कशाबरोबर खायची? उपवासाच्या चटणीबरोबर. चटणीच्या बऱ्याच साऱ्या रेसिपी दिलेल्या आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक काही आहेत. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.